नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या एक्सप्रेसमध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. यासाठी तिसरी राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी वांद्रे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसवर या प्रकल्पाची चाचणी सुरुवातीला घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि येरवडा कारागृहातील कैदी रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या तयार करणार आहेत. या सर्व पिशव्या मशिनीने बनवलेल्या इतर पिशव्यांपेक्षा अधिक मजबूत असणार आहेत. दरम्यान यामुळे कारागृहातील कैद्यांनाही एक प्रकारे चांगला रोजगार मिळणार आहे. सुरुवातीला 84,444 पिशव्या प्रारंभिक तत्वांवर तयार करण्यात येणार आहेत. यापैकी प्रत्येक पिशवीची किंमत 2.28 रुपये असणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणात या पिशव्या विकत घेतल्या तर त्याची किंमत ही थोडी कमी होणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून लागू करण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पासाठी येरवडा कारागृहातील 80 अधिक पुरुष कैदी तसेच काही महिला कैदीही कार्यरत आहेत. तसेच रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या बनवण्यासाठीच्या या कामासाठी सुमारे 2,500 कैद्यांना कामावर घेण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधिकारी प्रशांत मते यांनी दिली आहे. मुंबई, नाशिक आणि पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थांनी दिलेल्या रद्दीच्या वर्तमानपत्रापासून पिशव्या तयार करण्यात येणार आहेत. विशिष्ट आकार आणि 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कित्येक वर्ष उलटली तरी त्यांचा वापर पूर्णपणे रोखण्यात महापालिका प्रशासन हतबल ठरले असून आता पर्यावरण रक्षणाचा नारा देत नागरिकांना सहकार्याची साथ घालण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करावा व बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका असे जाहीर आवाहन करणारे पालिका प्रशासन प्लॅस्टिक पिशव्यांचे बेकायदा उत्पादन करणाऱ्यांना लगाम घालू शकलेले नाही. तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा बसण्यासाठी नक्कीच ह्या वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्या वापराने पर्यावरणाचे रक्षण होईल. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.